तब्बल वीस वर्ष सातत्यानं सत्तेवर असल्यानं वाढलेली नाराजी पवार कुटुंब्यातील सदस्यांचा संस्थेत वाढलेला हस्तक्षेप प्रगती पॅनलच्या उमेदवारांची निवड करताना चुकलेले काही निर्णय आणि परिवर्तन पॅनलनं निवडणुकीच्या तोंडावर उडवलेली आरोपांची राळ आणि सर्वांचीच भविष्यात सरचिटणीस होण्याची महत्वाकांक्षा असल्यानं निलिमा पवारांना एकाकी पाडण्याची अंतर्गत पातळीवर खेळली गेलेली चाल या सर्वांचा परिपाक म्हणजे मविप्रचार सरचिटणीस पदावर परिवर्तन पॅनलचे अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांचा झालेला अभूतपूर्व विजय तर दुसरीकडे डॉक्टर सुनील ढिकले यांनी आपल्या लौकिकाला साजेशी प्रचाराची रणनीती आखल्यानं त्यांना बलाढ्य आमदार माणिकराव कोकाटे यांचा दणकून पराभव करता आला हा पराभव गड आला पण सिंह गेला या उक्तीची प्रचिती देणारा ठरला संस्थेच्या सभासदांनी दिलेला कौल पाहता संस्था कुणाच्या खासगी मालकीची नाही सभासदांचे हित जोपासले गेलेच पाहिजे असा संदेश या मतदानातून देण्यात आला असंच म्हणावं लागेल काय गेल्या बारा वर्षापासून या जुलमी राजवटीला सगळे सभासद सर्व कर्मचारी हे अतिशय कंटाळलेले होते सर्व पालक कंटाळलेले होते अनेक अतिशय दडपशाहीच्या वातावरणामध्ये या संस्थेचा कारभार चाललेला होता त्यामुळे सगळ्या सभासदांना आणि सगळ्या समाजालाच परिवर्तनाची खूप गरज वाटत होती आणि सभासदांनी योग्य असा कौल देऊन मोठ्या फरकाने आमच्या उमेदवारांना या ठिकाणी विजयी केलेला आहे राज्यात दुसऱ्या क्रमांकाची मोठी संस्था म्हणून नावारुपाला आलेली मविप्र संस्थेची निवडणूक यंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला लाजवेल अशीच झाली निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या केवळ फैरीच नव्हे तर संस्थेतील कथित भ्रष्टाचार आणि अनियमितता यांची देखील जोरदार चर्चा झडली त्यामुळे न भूतो न भविष्यती अशी ही निवडणूक रंगतदार ठरली क्रॉस वेटिंगने निवडणुकीत सुरस अनलीस शिवाय विषयांच्या स्वाभाविक नाराजीचाही फटका प्रगती पॅनलला बसला दीर्घ कालावधीनंतर सरचिटणीस पदावर यंदा निफाड़करांना पाणी सोडावे लागले तब्बल वीस वर्ष पवार कुटुंबाचे वर्चस्व या संस्थेवर होते त्यातही डॉक्टर वसंतराव पवार यांच्या निधनानंतर प्रगती पॅनलकडून संस्थेच्या सरचिटणीस पदाची धुरा निलिमा पवार यांनी सलग दहा वर्षाहून अधिक काळ सांभाळल्यानं त्यांच्यावरील नाराजीत वाढ होण्याची बाब स्वाभाविकच आहे एका प्रवेशासाठी जेव्हा शंभर अर्ज येतात आणि त्यातील एकाचेच काम करणे अनिवार्य असते तेव्हा नव्याण्णव सभासद आणि त्यांचे नातेवाईक नाराज होणे क्रमप्राप्तच ठरते त्यातच गेल्या काही वर्षांपासून निलिमा पवार यांची मुलगी अमृता आणि मुलगा प्रणव पवार यांनी संस्थेच्या कामकाजात अतिरेक केला होता शिवाय सभासद करून घेतल्यानं पवार कुटुंबियांवर सभासदांचाच रोष होता अॅडव्होक ठाकरे नवीन सभासदांविरोधात आहेत ही बाब सभासदांच्या मनावर ठासवण्यात निलिमा पवारांना सपशील अपयश आलं आणि या सर्व बाबींचा थेट फटका संपूर्ण प्रगती पॅनलच्या उमेदवारांना बसला थोडक्यात प्रगतीच्या उमेदवारांचा पराभव होण्यात पवार कुटुंब्याचा सिंहाचा वाटा आहे अर्थात या विजयात ॲडवोकेट नितीन ठाकरे यांचे कर्तृत्व काहीच नव्हते असंही म्हणता येणार नाही गेल्या पाच वर्षात ॲडवोकेट नितीन ठाकरे यांच्याकडे बऱ्यापैकी मोकळा वेळ होता यावेळेचा सदुपयोग करून त्यांनी जिल्हाभरात आपल्या नेतृत्वाच्या गुणावर पेरणी अतिशय कुशलतेने केलेली होती त्यातच त्यांच्या मवाळ स्वभावाने त्यांची प्रतिमा अधिकच उजळून निघाली पवार आणि ठाकरे यांच्या स्वभावाची तुलना करता ठाकरेंच्या जुळीत सभासदांनी अधिक मताचे दान टाकणे ही बाब सभासदांना हुकुमशाही वृत्तीचा नेता नको असल्याच्या बाबीला अधोरेखित करते कोविड सारख्या संवेदनशील मुद्दा देखील अतिशय कुशलतेने हाताळत अॅडव्होकेट ठाकरे यांनी सभासदांच्या मनाचा ठाव घेतलाच शिवाय घराणेशाहीच्या विरोधात वातावरण तयार करण्यातही त्यांना यश आलं स्वर्गीय बाबूराव ठाकरे यांच्या पुण्याचे ऍडव्होकेट ठाकरे यांच्या विजयात सर्वात मोठे योगदान आहे असं देखील म्हणता येईल आम्हाला अतिशय वाईट वाटत की आमचं सगळं पॅनल खूप चांगल्या मताने आलंय परंतु आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार गड आला पण सिंह गेला याचं कारण सांगतो माणिकराव कोकाटे साहेबांना ते आजारी पडले होते याच्या दरम्यान प्रचाराच्या दरम्यान त्यांना फिवर आणि घसा एकदम जाम झालेला होता त्यामुळे ते, ते शेवटचे तीन चार दिवस हे पारसा प्रचारात ते का येऊ शकले नाही आणि मला वाटतं त्याचाच त्याचाच काहीतरी कदाचित ना। त्याचा फटका हा त्यांना त्या ठिकाणी बसला असावा असं मला वाटतं दृष्टिकोनातून काय संस्थेसाठी करणार आहात काय आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये जे काही आश्वासन दिलेले आहेत कि सेवकांना योग्य ती वागणूक देऊ त्याचप्रमाणे सभासदांचे काम प्रायोरिटीने करू सभासदांकडनं सभासदांना मेडिकल कॉलेजमध्ये हॉस्पिटलमध्ये सुद्धा जास्तीत जास्त सवलत कशी देता येईल त्यांना प्राधान्याने तिथे प्रवेश कसा मिळेल या आणि तत्सम अनेक गोष्टींकरता आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत परिवर्तनच्या बाबतीत गड आला पण सिंह गेला असं म्हणावे लागेल आमदार माणिकराव कोकाटे यांची उमेदवारी चुकली होती असं म्हणता येणार नाही परंतु प्रगतीनं कोकाटेंपेक्षा देखील सक्षम उमेदवाराला या पदावर संधी देऊन योग्य अशी खेळी केली यात कोकाटेंची हाराकिरी झाली असली तरी त्यांच्या राजकीय अनुभवाचा आणि ताकदीचा मोठा फायदा परिवर्तनला झाला आमदार कोकाटेंकडे कार्यकर्त्यांची मोठी फळीच आहे शिवाय निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या बुथ प्रमुखापासूनची साखळी असल्यानं त्यांचा उपयोग परिवर्तन पॅनलला झाला कोकाटेंची एंट्री निवडणुकीच्या काही दिवस आधी झाल्यानं प्रचारासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही त्या ते तुलनेत त्यांना मिळालेली मते समाधानकारक म्हणावे लागतील कोकाटेंचा फटकल स्वभाव त्यांच्या विजयाचा अडसर आला ही बाब देखील काळ्या दगडावरच्या रेषे समान केदा आहेर आणि माणिकराव कोकाटे यांना जिल्हा बँकेचे राजकारण मविप्रत नडले शिवाय बँकेच्या वतीनं कर्जबाजारी शेतकऱ्यांना ज्या नोटीसा देण्यात आल्या त्यात मविप्रच्या सभासदांची संख्या लक्षणीय होती असंही बोललं जात आणि त्याचा फटका कोकाटेंसह आहेर यांना बसला दुसरीकडे डॉक्टर सुनील ढिकले यांच्या मनमिळावू स्वभावाने त्यांना दणदणीत विजय मिळवून दिला एकूणच या निवडणुकीत निलिमा पवार हे पर्व पाच वर्षासाठी संपुष्टात आले तर ठाकरे पर्वाचा पुन्हा एकदा उगम झाला आहे या व्हिडिओबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा अशाच विविध घडामोडी आणि माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा हा व्हिडिओ तुम्ही जर युट्यूबवर पाहत असाल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सविस्तर बातम्या वाचण्यासाठी लोकमत डॉट कॉमला भेट द्या किरण ताजने लोकमत नाशिक